दिल्लीतच आज दिवसभरामधल्या सगळ्या अपडेट येत आहेत, कारण बैठकांचं गुऱ्हाळ तिथं सुरू आहे. आत्ता सध्या अजूनही मॅरेथॉन बैठका दिल्लीमध्ये सुरू असल्याचं कळत आहे. राज्यामधल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे. शरद पवारांच्या घरी पुन्हा एकदा बैठक सुरू झाली. तर इकडे अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधींची जाऊन भेट घेतली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक मीटिंग होती, ती बैठक संपली. त्यानंतर सोनियांचा निरोप घेऊन आता नेते शरद पवारांच्याकडे आलेत. खरगे आणि पटेल पुन्हा एकदा शरद पवार यांच्या घरी आलेत. खरं तर आता जो मसुदा आहे किंवा कागदावरती जे सगळं उतरवणं सुरू आहे का, रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. राम, आता गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत का आणि म्हणून बैठकांच्या या सत्राला वेग आलाय का? बिलकुल, जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात, 3 तासाच्या बैठकीनंतर आधीच हे 3 महत्वाचे नेते मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल आणि त्याचबरोबर अहमद पटेल हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले. त्यांना संपूर्ण तो मसुदा दाखवला आणि त्यानंतर सोनिया गांधी यांचा या मसुद्यावर शिक्कामोर्तब करून पुन्हा ते शरद पवार यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. बैठक अजूनही सुरू आहे. कोणकोणत्या मुद्द्यावर एकमत झालेलं आहे ते मात्र नंतर कळेल, परंतु बैठकांचा धडाका जो आहे तो आता रात्रीपर्यंत अजून सुरू असणार आहे अजित. आणि त्यानंतर आज संजय राऊत सुद्धा भेटणार होते, परंतु काँग्रेसची बैठक जी आहे ती लांबणीवर पडलेली आहे आणि त्यामुळे संजय राऊत अद्यापही वेटिंग करत आहेत. ते आज रात्री किंवा उद्या सकाळी पुन्हा शरद पवार यांच्या बैठकीला येणार आहेत. काय या सगळ्या बैठकांमध्ये ठरतंय, एकमेकांकडे काय निरोप पोहोचवले जात आहेत, मसुदे काय पक्के होत आहेत, एक प्रकारच्या वाटाघाटींना वेग आल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. राजधानी दिल्लीतनं काय बातमी येते फायनली याकडे महाराष्ट्राचं लक्ष. धन्यवाद राम, पुन्हा येऊ आपल्याकडे अधिक माहिती.